नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉब मध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन महत्त्वाच्या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये 356 जागांसाठी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे। यामध्ये जर पदाचे नाव बघितलं तर कनिष्ठ कार्यकारी अर्थात ज्युनियर एक्झिक्युटिव्हचं हे पद आहे जे या ठिकाणी भरलं जात आहे। ज्यासाठी पात्रता पदवीधर असाल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, ज्याबाबत आपण नोटिफिकेशन मध्ये किंवा या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। वेतन तुम्हाला 40,000 ते 1,40,000 या पेस्किलमध्ये मिळत आहे। कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे। डिटेलमध्ये आपण चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, जेणेकरून जे काही जॉब रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू असतात ओव्हरऑल इंडिया किंवा महाराष्ट्रामध्ये त्याची माहिती तुम्हाला मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकाल। तर बघा मित्रांनो, ही जी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ती करण्यात आली आहे भारतीय विमापत्तन प्राधिकरण अर्थात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत ही भरती होत आहे। हे जे डिपार्टमेंट आहे, हे प्राधिकरण जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या येणार आहे, ज्यांच्या मार्फत रिक्रुटमेंट फॉर व्हेरियस पोस्ट इन ऑफिशियल लँग्वेज अँड एअर ट्राफिक कंट्रोल साठी ही भरती या ठिकाणी होत आहे। आता आपण बघूया पदे कोणकोणते आहेत ज्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलेलं की एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया इन्व्हाइट्स एप्लिकेशन फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स टू अप्लाय ऑनलाईन। तुम्हाला अप्लाय करायचं आहे थ्रू एआयएस वेबसाईट फॉर द फॉलोइंग पोस्ट। त्यामध्ये बघा, मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज टोटल 2 जागा आहेत, दोन्ही जागा ओपन साठी आहेत। जर महत्वाचं पद आपण या ठिकाणी कव्हर करत आहोत ते आहे दुसरं पद, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्राफिक कंट्रोल, ज्याच्या 356 जागा आहेत, ज्यापैकी 145 युआरच्या, ईडब्ल्यूच्या 35, ओबीसी एमसीएलच्या 96, एससीच्या 53, एसटीच्या 27 आणि पीडब्ल्यूडी इन्क्लुडिंग बॅकलॉग 3 जागा भरल्या जाणार आहेत। त्यानंतर पुढचं जे पद आहे ते ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेजच्या टोटल 4 जागा आहेत, ओपनच्या 3, ओबीसीची 1 जागा या ठिकाणी भरली जाईल, त्यापैकी 1 जागा ही कॅटेगरीसाठी आहे। आणि जे शेवटचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे ते आहे सिनियर असिस्टंटचं ऑफिशियल लँग्वेज, ज्याच्या 2 जागा भरल्या जातील, ज्याच्या दोन्ही जागा या ओपनसाठी त्यांनी ठेवलेल्या आहेत। आपण सांगितल्याप्रमाणे जे महत्वाचं पद आहे ज्युनियर एक्झिक्युटिव्हचं, ज्यासाठी कॅन्डिडेट पदवीधर असतील तर अप्लाय करू शकतील, त्या पदाबाबत डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती घेणार आहोत किंवा त्या पदावर आपण या ठिकाणी फोकस करणार आहोत। टोटल जर बघितला तर 4 वेगवेगळी पदे या ठिकाणी भरली जात आहेत। पदांची माहिती घेतली आहे, आता आपण यासाठी सॅलरी बँड कशाप्रकारे राहणार आहे याबाबत माहिती घ्या। तर बघा, रिम्युनरेशन अर्थात पेस्केल तुम्हाला आयडी मध्ये मिळत आहे, ज्यामध्ये मॅनेजर E3 लेवलला 60,000 ते 1,80,000 पेस्केल राहील। ज्युनियर एक्झिक्युटिव्हच्या 356 जागा आहेत, त्यासाठी 40,000 ते 1,40,000 पेस्केल राहणार आहे। तर सिनियर असिस्टंटसाठी 36,000 ते 1,10,000 हा पेस्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। या व्यतिरिक्त तुम्हाला बेसिक पे व्यतिरिक्त तुम्हाला डिअरनेस अलाउन्स पर ऍट 35% ऑफ बेसिक पे, एचआर एन अदर बेनिफिट जे काय असतील ते त्या ठिकाणी मिळत आहे। सीटीसी जे असणारे अराउंड 18 लाख तुम्हाला फॉर द पोस्ट ऑफ मॅनेजर, तर 12 लाखाची अप्रॉक्सिमेटली फॉर द ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या ठिकाणी होत आहे। अप्रॉक्सिमेटली 70,000 to 80,000 पर मंथ तुमची सॅलरी या ठिकाणी ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी राहील। त्याचबरोबर 11 लाख तुम्ही सॅलरी ही सिनियर असिस्टंटसाठी इयरली तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। अर्थात सांगितल्याप्रमाणे सॅलरी बाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज नाही, ती तुम्हाला टॉप क्लास या ठिकाणी मिळत आहे। आता आपण यासाठी क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन म्हणजे काय, यासाठी पहिलं जे पद आहे मॅनेजर ऑफिशियल लँग्वेज, त्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन हिंदी और इंग्लिश असणे आवश्यक आहे, किंवा विथ इंग्लिश और हिंदी रिस्पेक्टिव्हली एज अ सब्जेक्ट, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इन एनी अदर सब्जेक्ट विथ हिंदी अँड इंग्लिश एज कंपल्सरी किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट असेल डिग्री लेवलला, तर तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त त्यांनी 5 वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सुद्धा मागितला आहे, त्यामुळे फार कमी कॅन्डिडेट यासाठी एलिजिबल होतील अर्ज करण्यासाठी। पुढचं जे पद आहे महत्वाचं पद, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह एअर ट्रॅफिक कंट्रोल, यासाठी बघा फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री ऑफ 3 इयर्स सायन्स इन बीएससी विथ फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स असणे आवश्यक आहे। सायन्समधली डिग्री फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स विषयाचं असेल तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, किंवा फुल टाईम रेग्युलर बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग मध्ये कोणत्याही विषयामध्ये तुमची फुल टाईम डिग्री असेल ज्यामध्ये फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स शुड बी सब्जेक्ट इन एनी ऑफ द सेमिस्टर, तर तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। द कॅन्डिडेट शॅल हॅव मिनिमम प्रोफिशियन्सी ऑफ बोथ स्पोकन अँड रिटन इंग्लिश ऑफ द लेवल ऑफ 10+2 स्टँडर्ड, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे। थोडक्यात 10+2 स्टँडर्डचं जे काही इंग्लिश असतं ते लिहिता आणि बोलता आलं पाहिजे। जे महत्वाचं क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये बॅचलर डिग्री सायन्समधली किंवा फुल टाईम इंजिनिअरिंग डिग्री कोणत्याही विषयामधली झालेली असेल तर तुम्ही या 356 जागांसाठी अप्लाय करू शकता। यासाठी कोणता एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला नाही आहे। त्यानंतर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह ऑफिशियल लँग्वेज या पदासाठी अगेन पोस्ट ग्रॅज्युएशन इन हिंदी और इंग्लिश विथ इंग्लिश और हिंदी रिस्पेक्टिव्हली सब्जेक्ट
डिग्री लेवलला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। यासाठी सुद्धा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी या ठिकाणी मागितलं आहे। आणि जे चौथं पद भरलं जाणार आहे सिनियर असिस्टंट ऑफिशियल लँग्वेज, यासाठी मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे। यापैकी कोणत्याही एका विषयामध्ये असेल तरी चालेल, अर्थात हिंदी और इंग्लिश मध्ये असणे आवश्यक आहे। आणि यासाठी सुद्धा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितला आहे। ही पदे आपण या ठिकाणी स्किप करत आहोत। महत्वाचे जे पद आहे त्यावर तुम्हाला फोकस करायचे आहे, ज्याबाबत माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे। त्यानंतर यासाठी बघा, जी डिग्री और डिप्लोमा झालेला असणार मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 60% मार्क्स इक्विवलंट असणे आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलेलं आहे, ज्याबाबत तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता। त्यानंतर पुढची गोष्ट, यासाठी एज लिमिट काय राहणार आहे, तर सिनियर असिस्टंट साठी मॅक्झिमम एज 30 इयर्स राहील, ओपनसाठी 21/3/2023 रोजी, ज्युनियर एक्झिक्युटिव्ह साठी 27 वर्ष राहील, तर मॅनेजर साठी 32 वर्ष राहणार आहे। 21/3/2023 ला तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे। हे एज लिमिट जे आहे ते ओपनसाठी त्यांनी सांगितलं आहे। यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन SC/ST ला, तर 3 वर्ष रिलॅक्सेशन अदर क्लासच्या कॅन्डिडेटला मिळत आहे, 10 वर्ष फिजिकल हँडिकॅप जे आपण कॅन्डिडेट त्यांना रिलॅक्सेशन मिळत आहे, एक सर्व्हिसमॅनला एज पर गव्हर्नमेंट रूल राहील। त्याचबरोबर जे कॅन्डिडेट मित्रांनो किंवा ज्या विडोज वुमन्स आहेत, डायव्होर्स वुमन किंवा वुमन ज्युडिशियली सेपरेटेड, त्यांना सुद्धा एज रिलॅक्सेशन या ठिकाणी मिळत आहे, ज्याबाबतची माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता। एज रिलॅक्सेशन, एज लिमिट बाबत मी माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगितली आहे। त्यानंतर यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशाप्रकारे होईल बघा, तर सिलेक्शन प्रोसेस जे असणार आहे मित्रांनो, शॉर्ट लिस्ट झाल्यानंतर कॅन्डिडेट तुमचे जे फॉर्म भरल्यानंतर, ऑन द बेसिस ऑफ डिटेल्स फर्मिशन द ऍप्लिकेशन फॉर्म, कॅन्डिडेट शॅल बी कॉल फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन, ऍडमिट कार्ड शॅल बी इश्यू टू देम अकॉर्डिंगली। तुमच्या ईमेल आयडीवर किंवा वेबसाईटवरून तुम्ही ते ऍडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता, ज्यामार्फत तुमची एक्झाम होणार आहे, ऑनलाईन एक्झामिनेशन तुमचं सिलेक्शन या ठिकाणी होईल। देर विल बी नॉट एनी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे सर्व क्वेश्चन तुम्ही या एक्झाममध्ये अटेम्प्ट करू शकता। ज्युनियर एक्झिक्युटिव्हचं जे पद आहे महत्वाचे, त्यासाठी ऑनलाईन एक्झामिनेशन विल बी फॉलोड बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, व्हॉइस टेस्ट, टेस्ट ऑफ कन्झम्पशन ऑफ सायकॉटिक सबस्टन्सेस अँड बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन। थोडक्यात महत्वाची जी एक्झाम असणार आहे ती ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे, त्यानंतर मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, व्हॉइस टेस्ट आणि कन्झम्पशन ऑफ तुम्ही काही बाकीच्या गोष्टी घेताय का याबाबतचं तुमचं टेस्ट होईल, मात्र त्यावर न फोकस करता जर तुम्ही ऑनलाईन एक्झामवर आतापासूनच प्रिपरेशन करणे आवश्यक राहील। यासाठी मित्रांनो बघा, अप्लाय करण्यासाठी तुम्हाला ऍप्लिकेशन फी अँड मोड ऑफ रेमिटन्स, ऍप्लिकेशन फी जी असणार आहे ती 1000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो भरावी लागणार आहे, जी ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही अप्लाय करता त्या ठिकाणी भरू शकता। जर तुम्ही कॅन्डिडेट असाल, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, फिजिकल हँडिकॅप किंवा अप्रेंटिसशिप कम्प्लीट केलेली असेल तुम्ही, AI मधून किंवा फिमेल कॅन्डिडेट कोणत्याही कॅटेगरीमधले, तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही, ही एक चांगली संधी आहे। तुम्ही नक्की यासाठी ऍटलीस्ट अप्लाय करून ठेवू शकता, त्यानंतर तुम्ही याबाबत अर्ज करायचा प्रिपरेशन करायची की नाही या विचार करू शकता। अर्थात ओपन ओबीसीला मात्र 1000 रुपये फॉर्म फी भरावी लागेल, इतर कॅन्डिडेटला त्यांनी कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही। त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो बघा, रिफंड फॉर्म फी केली जाणार नाही, ही एक महत्वाची गोष्ट आहे। त्यामुळे जर प्रिपरेशन करणार असाल ओपन ओबीसी कॅन्डिडेट तरच अर्ज करा, नाहीतर यासाठी 1000 रुपये तुम्हाला वाया गेल्यासारखे राहणार आहेत। इतर कॅन्डिडेट मात्र यासाठी ऍटलीस्ट अप्लाय करून ठेवू शकतात, ते नंतर यासाठी डिसाईड करू शकतात प्रिपरेशन करायची काय नाही ते। एक्झाम सेंटर बाबत सध्या आपल्याला माहिती उपलब्ध नाही, मात्र नजीकचं एक्झाम सेंटर प्रॉब्ली तुम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिळून जाईल अशी आशा आहे। याबाबत सध्या कोणतीही माहिती त्यांनी उपलब्ध करून दिलेली नाही आहे। यासाठी अप्लाय करण्यासाठी मित्रांनो 22 तारखेपासून सुरुवात होत आहे, अजून वेळ आहे, 22 तारखेला सुरुवात होत आहे, तर 21/3/2023 पर्यंत, 21 जानेवारी 2023 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। मी या भरतीबाबतचे अपडेट www.emahajob.com या वेबसाईटवर दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, ज्यामध्ये ऑनलाईन अप्लाय करण्याची किंवा ऑफिशियल वेबसाईटची लिंक आणि नोटिफिकेशनची लिंक मी त्या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे। नोटिफिकेशन रीड करून डिटेलमध्ये यासाठी जर इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकाल, एक चांगली संधी आहे। अगेन तुम्ही अर्ज नक्की करा, जर प्रयत्न करणार असाल तर। रिक्रुटमेंट प्रोसेस ही जी सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे ती चांगल्या प्रकारे होत राहते मित्रांनो, आणि त्यामुळे चांगल्या प्रकारची नोकरी मिळवण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होत आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। महाजॉब चॅनल निवडसाल चॅनलला सबस्क्राईब कराल, अशाच प्रकारचे डेली अपडेट मी या ठिकाणी देत असतो। आणि मेक शुअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा। धन्यवाद।